प्रेस कॉन्फरन्स घेतोय तो सॅझरी पार्क रेसिडेंस फोरमच्या वतीने घेतोय. मेरा नाम लेफ्टनंट कर्नल डॉक्टर वेद प्रकाश तनेजा. मी विनीता देशमुख. मी सॅलिसबरी पार्कची रहिवासी आहे 1978 पासून. माझं नाव गोपालस्वामी भास्कर. सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमची सचिव आहे मी. आपल्याला कळलं असेल की हे लिव्हिंग लेजेंड्स आहेत ज्यांनी हे सगळं चळवळ केली. मेरा नाम लेफ्टनंट कर्नल डॉक्टर वेद प्रकाश तनेजा. मैं सॅलिसबरी पार्क में 1982 से रह रहा हूँ. देखिए, ये सिटीज़न सॅलिसबरी पार्क को मालूम पड़ा कि ये गार्डन डी रिज़र्व हो गया, तो हमने बहुत लड़ाई लड़ी. हाई कोर्ट में गए, सुप्रीम कोर्ट में गए और 16 से 20 साल लड़ने के बाद ये गार्डन हमको मिल गया. और जो सॅलिसबरी पार्क डी रिज़र्व किया था कॉर्पोरेशन ने, वो बिल्डर के साथ मिली हुई थी. उनको मजबूर होके पैसा भरना पड़ा क्योंकि प्रेसिडेंट ने इसमें इन्वॉल्व हुआ और अल्टीमेटली ये गार्डन जो है वो सिटीज़न को मिल गया. और नवंबर 2021 में ये गार्डन इनॉग्रेट हुआ और इसका नाम रखा पुणे महानगर पालिका गार्डन. अच्छा, लेकिन उस समय जो एक्स कॉर्पोरेटर पे मालिक है, उसने भी बोला ये ठीक है जो आपने नाम रखा है, मैं इसके साथ सहमत हूँ. लेकिन 4 महीने के बाद जब वो रिटायर हो गया, और रिटायरमेंट के एक दिन पहले रात को वो चुपके से आया और उसने अपने लेट फादर के नाम ये गार्डन रख दिया. अब उसके लेट फादर का इसमें कोई तल्लुकात ही नहीं है ना. ठीक है, एक बीमारी ने एक मदद की कॉर्पोरेटर के हिसाब से इसको डेवलप करने की, लेकिन नाम को बदलना एक बिल्कुल ही सरासर धोखेबाजी थी. और ये जो ये धोखेबाजी चल रही है कॉर्पोरेटर की कि हर गार्डन को अपने रिश्तेदारों के नाम रखना, ये बहुत ही गलत है. ये जो सिटीज़न है उनका हक छीन रहे हैं. तो हमारा कहने का मतलब है, जो हमारी लड़ाई हो रही है जिसमें विनीता देशमुख ने लीड ली हुई है और वो इधर उधर भाग रही है, कभी पुलिस कमिश्नर कभी पीएमसी कमिश्नर के पास, तो हमारा आप लोगों से यही विनती है कि लोगों को हक दो और इसका जो पहले नाम था म्युनिसिपल गार्डन वो रिस्टोर कर दीजिए. शुक्रिया. माझं नाव गोपालस्वामी भास्कर. सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमची सचिव आहे मी. 24 जुलै 2000 साली महानगरपालिकेने एक ठराव पास केलेला आहे उद्यानच्या संबंधी, नावासंबंधी. त्या ठरावमध्ये असं म्हटलेलं आहे, त्या राष्ट्रीय नेता किंवा एन्व्हिरॉन्मेंटलिस्ट, प्रसिद्ध एन्व्हिरॉन्मेंटलिस्टचं नाव वरच कुठलेही उद्यानचं नाव ठेवता येईल म्हणून हे 24/7/2000 जनरल बॉडीची रेझोल्युशन आहे. आणि त्यावेळेला या रेझोल्युशनच्या अशा अनुषंगाने बाकीच्या पुढच्या सगळ्या कुठल्याही उद्यानचं नाव ठेवताना याच पद्धतीने ठेवायला पाहिजे असं ठरलेलंच होता. पण मात्र 2020 5 मार्च 2020 तेव्हा या गार्डनच्या संबंधी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचं अभिप्राय मागितलेले होते. तेव्हा उद्यान विभागाने अभिप्राय असे दिलेले होते, या गार्डनचं नाव हे जे काय आता नाव ठेवलेलं आहे ते विवादीचं आहे, त्या नाव ठेवायची नाही आहे, कारण त्या 24/7/2000 ठरावच्या अनुषंगाने नाही आहे म्हणून त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि ते पत्र पण आम्ही दाखवलेलं आहे महानगरपालिकेला. मात्र 6 मार्च म्हणजे दुसऱ्या दिवशी उद्यान विभागाने नाही म्हणल्यानंतरसुद्धा या जो ठराव 6 मार्चला जनरल बॉडी न्यायला गेले, जनरल बॉडीमध्ये नेऊन त्यांनी असा ठराव पास केलं या गार्डनचे नाव आता जे काय लावलेले बोर्ड त्या नाव ठेवायची म्हणून. म्हणजे थोडक्यात या 24/7/2000
ठरावची त्यांनी काही अंदाज न घेता काही लक्षात न घेता यांनी आता या ठराव पास करून घेतलं 6 मार्च 2020 मध्ये. आमचं म्हणणं असं आहे हे जे 6 मार्च 2020 मध्ये जो काही ठराव पास झालेला आहे हे चुकीचं आहे, कारण 24/7/2000 तेव्हा ठराव चालू असताना लागू असताना हे ठराव कसा पास करू शकतात हे आम्हालाही कायद्याच्या हिशोबाने कळत नाही आहे. मात्र हे पास झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे हे काय आम्हाला 2021 नोव्हेंबर 2021 आम्हाला काही सांगितलेलंच गेलं नाही आहे. आम्हाला याच्या माहिती नंतरच आत्ता मार्च 2022 उघडले ते या असं असं ठराव 6 मार्चला पास झालेला आहे आणि या ठरावच्या अनुषंगाने या नाव असं चेंज केलं पाहिजे असं म्हणून आम्हाला सांगितलं. कारण नोव्हेंबर 2021 जेव्हा उद्घाटन झाले एवढं गाजावाजानं उद्घाटन झाले त्यावेळेला या नाव होता महानगरपालिका उद्यान म्हणूनच होता. जर ठराव तर त्यावेळेलाच होता, मग उद्घाटनाच्या वेळेला या नाव पाहिजे होता का नाही ठेवले. आणि मात्र 13 मार्चला रात्री याचं काय त्यांच्या डोक्यात प्रकाश पडले हे सगळे जुन्या बोर्ड सगळे काढून टाकायचं आणि या नाव ठरावच्या अनुषंगाने ते काय नाव ठरले ते नाव ठेवायची हे कसं काय त्यांच्या डोक्यात आलेले मग आम्हाला कळत नाही. पण मुळात प्रश्न असा आहे 24/7/2000 ठराव मान्य आहे का नाही आहे आणि त्याच्यामुळे 6 मार्चच्या ठरावचं लीगल आहे का इलिगल आहे का हे माननीय आयुक्तांनी आम्हाला सांगितलंच पाहिजे. मी विनीता देशमुख, मी सॅलिसबरी पार्कची रहिवासी आहे 1978 पासून आणि मी इंडियन एक्सप्रेसमध्ये 20 वर्ष काम करत होते. तर तेव्हाच हा इश्यू 1990s मध्ये ह्या गार्डन रिझर्वेशनचा झाला, त्यामुळे हे कॅम्पेन आम्हाला खूपच जवळीक आहे आणि म्हणून मी ह्या कॅम्पेनमध्ये भाग घेतला आहे. कारण कुठलाही कॅम्पेन ह्या देशात कदाचित गार्डनसाठी 3 जनरेशन्स नागरिकांची चळवळ ही झाली आणि सक्सेसफुल झाली. त्यामुळे जेव्हा हे तडकाफडकी अगदी अंधारात हे बोर्डचं नाव बदललेलं गेलं आणि एका प्रायव्हेट नावानी ते झालं, त्यामुळे आम्ही सगळे भडकलो. कारण भास्कर साहेबांनी तर टेक्निकॅलिटीज सांगितले आहेत, म्हणून आम्ही पोलीस म्युन्सिपल कमिशनर विक्रम कुमार ह्यांच्याशी भेट घेतली काल आणि त्यांना पण हा मुद्दा माहिती नव्हता, म्हणून ते म्हणाले की जर इलिगल असेल तर 3-4 दिवसातच मी निर्णय घेऊन हा बोर्ड खाली काढणार आहे. फक्त मला बघायचं आहे की 2000 GR नंतर काय अमेंडमेंट आहे का. परंतु आम्ही त्यांना दुसरं डॉक्युमेंट दिलं 2020चं, तर कुठलंही अमेंडमेंट नाही आहे हे मी माहिती अधिकाराच्या खाली पण इन्फॉर्मेशन मला मिळालेलं आहे. आणि ह्या मी इतकं अगदी सुंदर व्यवस्थित आमचं आंदोलन चाललं आहे, कुठंही आम्ही लॉ ब्रेक केलेला नाही. कारण आम्ही पूर्ण कायदेशीर आहोत, आम्हाला काही पॉलिटिकल ॲम्बिशन्स नाही आहेत किंवा पर्सनल ॲजेंडा नाही आहे, परंतु हे बोर्ड खाली यायलाच पाहिजे हा आमचा अगदी कॅम्पेनचा थीम आहे. आणि जोपर्यंत तो खाली येणार नाही तोपर्यंत आम्ही करणार हे कॅम्पेन, डझंट मॅटर किती आठवडे लागो किती महिने लागो. तो आमचा विश्वास असाच आहे की हे बोर्ड खाली येणार आणि नागरिकांचं जे सेल्फ रेस्पेक्ट आहे जे त्यांनी 40 वर्ष आता डॉक्टर तनेजा आणि गोपेशजी 72-75 इयर्स ओल्ड आहेत तरी ते अजून हे कॅम्पेनमध्ये लढतच आहेत, त्यामुळे हे आम्ही इतके परिश्रमाचे 40 वर्षाचे आम्ही वाया घालून देणार नाही एका कॉर्पोरेटरच्या इगोसाठी. If you like the video, do like, comment, share and subscribe.